की शिवसेना युबीटीचे नेते सुनील प्रभू हे आपल्यासोबत फोनलाईनवर सोडले गेले आहेत. सुनील प्रभूजी, आज मुंबई टीम इंडिया ही मुंबईमध्ये दाखल होणार आहे, त्यांचा विजयाचा जल्लोष केला जाणार आहे, पण त्यासाठी जी बस वापरली जाणार आहे मुंबईमध्ये ती गुजरातची असेल असं कळतंय, तुमची काय प्रतिक्रिया? गुजरातची म्हणजे असं आहे की हे सरकार की केंद्र पायगड्या घालून महाराष्ट्र गुजरात देण्याचं काम ते सध्याचं बिंदे सरकार करतंय, त्यामुळे ह्या सगळ्या पीएमच्या बस आणली यात महाराष्ट्र पूर्णपणे गुजरात रोटांगण घालण्याचं काम करतंय आणि म्हणून ही परिस्थिती काय मात्र मुंबईच्या बीएसटीने पण मुंबईच्या बीएसटी जी बस यायला नको ती विशेष करून गुजरातवरून आणली म्हणजे किती सरकार आहे कळू देईल. निश्चित असा सुनील प्रभूजी, आपण बघतोय की ही बस सज्ज आहे आणि आनंद हा शिगेला पोहोचलेला आहे, मात्र त्याच्यामध्ये कुठेतरी विरजण पडताना दिसतंय महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत. सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत शिवसेना युबीटीच्या, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. सुषमा ताई, आज विजयी मिरवणूक निघणार आहे, आनंदाचा दिवस आहे, सर्व जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यामध्ये एक जोश आपल्याला पाहायला मिळतो, मात्र त्याच वेळेला महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारा एक निर्णय म्हणावा लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये असलेल्या मुंबईमध्ये गुजरातच्या बस मधून ही मिरवणूक निघणार आहे. जे लोक फार महाराष्ट्रासाठी येऊन करेंगे त्यों करेंगे, आम्ही महाराष्ट्रासाठी बंड केलं उठाव केला असं म्हणत नाकाने कांदे सोलणारे ते सगळे सत्ताधाऱ्यांचे आमदार आता कुठल्या बिळात बसले असतील बरं, की हा सरळ सरळ गुजरातवरून तुम्ही बस मागवता आणि महाराष्ट्रातली बेस्ट मात्र नाकारता, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अव्हेर आहे. महाराष्ट्रीयन जनता ज्या प्रेमाने ज्या आपुलकीने ज्या संवेदनशीलतेने आपल्या लाडक्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी आलेली आहे त्यांच्यासाठी प्रतिकात्मक गोष्ट आहे ही की ही महाराष्ट्राची बेस्ट वापरली गेली पाहिजे, पण त्यासाठी जर गुजरातवरून बस आणली जात असेल तर हा सरळ सरळ महाराष्ट्राचा अवमान आहे. आणि मला वाटतं याचं स्पष्टीकरण हे सगळ्यात महत्वाचं स्पष्टीकरण हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी द्यायला हवं. निश्चितच सुषमाताईं, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. काँग्रेसचे सचिन सावंत हे आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात. सावंत सर, मुंबईमध्ये ही मिरवणूक आहे वर्ल्ड कप जिंकून आलेल्या टीमची, मात्र त्यासाठी बस गुजरातची वापरली जाणार आहे, तुमची काय प्रतिक्रिया? महाराष्ट्राचा अपमान आहे याच्यात काही शंका नाही. मुंबई महाराष्ट्राची नव्हे देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं कुठलेही सोडून द्या पण कुठलीही गोष्ट ही अत्याधुनिक दर्जाची असते. 2007 ज्या वेळेला आपण जिंकला, भारताने जिंकला त्यावेळेला हिथनच मिरवणूक निघाली होती आणि बेस्टच बसेस होत्या त्यावेळेला बस होती त्यावेळेला. आज का करण्यात आलंय त्याच्यामध्ये काय उद्देश आहे, हे नाक काप त्या ठिकाणी महाराष्ट्राचं कापण्याचा प्रयत्न केला जातोय का? कारण वर्ल्ड कपची फायनल देखील गुजरातला घेऊन गेली जाते, सगळं काही गुजरातला घेऊन जाते, महाराष्ट्राला सातत्यानं खाली दाखवण्याचा प्रयत्न होतोय, ह्या याचा अत्यंत निषेधार आहे. मला असं वाटतं की ह्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब सातत्यानं बोलत असतात, आता त्यांचा आवाज कुठे गेलेला आहे हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारतो. सामंतजी, मग याविषयी तुम्ही हा मुद्दा उचलून धरणार आहात का, जाब विचारणार आहात का सत्ताधाऱ्यांना? निश्चितपणे, म्हणजे या संदर्भामध्ये आता तुमच्या माध्यमातून हा विचारतोच असा प्रश्न, महाराष्ट्राची अस्मिता कुठे गेली आता? आज महाराष्ट्राला खाली दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि ते देखील सातत्यानं गेले 10 होतोय मोदी शहांच्या या राज्यामध्ये हेच होतंय, त्यामुळे हे जय शहा पाठवलेली आहे का हा प्रश्न आहे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक. सावंत सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी. तर सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते यांनी एक सवाल या ठिकाणी उपस्थित केला आहे, जय शहा जे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.